बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमधील गणित या विषयातील आलेख या घटकाविषयी माहिती मिळवणार आहोत. आज आपण चित्रालेख या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर मग आपण आज पाहूया चित्रालेख. बालमित्रांनो, आपण चित्रालेख म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. तर व्यवहारामध्ये एखाद्या बाबी संबंधी संख्यांच्या रूपात माहिती गोळा केली जाते. ही माहिती चित्र रूपाने सहज समजते. माहितीतील घटकांची तुलना करणे सोपे जाते. अशा प्रकारे दाखवलेल्या चित्ररूप माहितीला चित्रालेख असे म्हणतात. म्हणजे समजा जर आपल्याला चित्ररूपाने जर एखादी माहिती दाखवली तर ती माहिती आपल्याला समजण्याला सोपी जाते आणि तुलना करण्यालाही सोपी जाते. म्हणून आपल्याला संख्यात्मक माहिती जर पाहिजे असेल तर चित्ररूपाने आपल्याला लवकर सांख्यिकी माहितीचे निरीक्षण करून त्यातील संख्या कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येच्या पटीत आहे ते पाहावे. मग आपण हा जो चित्रालेख आहे हा समजून घेऊया. आता एक प्रमाण, एक चित्र म्हणजे 50 पुस्तके. यामध्ये विषय दिलेले आहे भाषा. मग भाषा विषयाची साठी दोन चित्र दाखवलेले आहे. म्हणजे दोन चित्र आणि इथे प्रमाण कसं दिलेलं आहे एका चित्राला, एक चित्र म्हणजे किती 50 पुस्तके. मग दोन चित्र म्हणजे साजी किती पुस्तके झाली तर 100 पुस्तके. आता भाषा विषयाची दोन चित्र आहेत म्हणजे झाले 100 पुस्तके. आता गणित या विषयाची तीन चित्र दाखवलेली पुढे म्हणजे किती झाली तर तिथे झाली 150 पुस्तके. किती झाली 150 पुस्तके. विज्ञान विषयाची पहा किती चित्र दाखवले विज्ञानच्या पुढे 1, 2, 3, 4 आणि 5. मग आपण 5 मिनिट बेरीज करायची का तर नाही. आपण काय करू शकतो तर 50 गुणिले 5. मग 50 गुणिले 5 म्हणजे त्याची किती झाली 250 पुस्तके. कारण आपण चित्रालेख ज्या वेळेस समजून घेतो त्यावेळेस आपण काय करत असतो ते चित्र पटीच्या संख्येमध्ये आपण मोजत असतो. मग आता हा इंग्लिश पुस्तक आहे पुढे. मग या इंग्लिश पुस्तकाच्या पुढे किती चित्र आहे फक्त एक. आणि एका चित्राचं प्रमाण किती आहे तर 50 पुस्तके. आता त्यानंतर पुढचा विषय आहे इतिहास. इतिहास विषयाच्या पुढे किती चित्र आहे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे आपण एका चित्राला किती तर 50 पुस्तके. मग 50 गुणिले 7 बरोबर येतात 350. सोपे आहे की नाही. म्हणजे आपल्याला मोठी संख्या असली तरी सुद्धा ती चित्र रूपाने दाखवल्यामुळे कशी अगदी मोजायला आणि समजायला सुद्धा सोपी गेली. मित्रांनो, उदाहरणाच्या सहाय्याने आपण आज चित्रालेख हा घटक समजून घेतलेला आहे.